नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासातील पहिला पाठ बघणार आहोत. पाठाचे नाव आहे इतिहासाची साधने. इतिहास म्हणजे काय हे आपण मागच्या वर्षी बघितले आहे. इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास. साधारणतः हा अभ्यास करत असताना काही साधने वापरावी लागतात व त्या साधनांचा वापर करून इतिहास लिहिला जातो. यामध्ये प्रामुख्याने चार साधने आहेत, ती म्हणजे व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांच्या आधारित असावा लागतो. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे असावे लागतो व त्यासाठी पुढील साधनांचा वापर केला जातो. त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यांचा वापर होतो. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने ज्यामध्ये घटनांचा अस्सलपणा, साधनांचा वापर व मिळालेल्या माहितीचा तारतम्याने व चिकित्सकपणे अभ्यास करावा लागतो व या अभ्यासातूनच इतिहास लिहिला जातो. आणि इतिहास लिहिण्यासाठी ही सर्व साधने महत्त्वाची असतात. तर आजच्या या कृतीसंचामध्ये इतिहासाची साधने कुठली कुठली आहेत हे आपण समजून घेणार आहोत. तर चला मग कृतीसंच व्यवस्थित समजून घ्या, वाचा व काही अडचण आल्यास आपल्या शिक्षकांसोबत नक्की संवाद साधा. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा.